आज प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, याला फक्त आज 25 दिवस झालेले, फक्त 25 दिवस. आपण हा जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनंतर याला पूर्ण आज 6 महिना पूर्ण झालेला आहे, म्हणजे साधारणतः 37-38 दिवस याला पूर्ण झालेले. शेतकरी मित्रांनो, तर हा जो प्लॉट आहे तर हा पूर्ण 4 वर्षाचा प्लॉट आहे. आपण जो बियाणं तयार केलंय मदर प्लांट आहे हा, जर तुम्ही आला तर आजही बघू शकता 4 वर्षाचा घास टिकलेलं आहे. तुमचं लाईव्ह तुम्हाला मी दाखवू शकतो, आणि याचं जे बियाणं पडले हे पण तुम्ही खाली बघू शकता, जे पण आहे ते आपल्याकडे सर्व लाईव्ह आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वस्तिक काऊ फार्म मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला दशरथ घासाचे प्लॉट दाखवलं, एक 25 दिवसाचा प्लॉट मी तुम्हाला दाखवला आहे, 6 महिन्याचा दाखवलेला आहे, तिसऱ्या कापणीचा दाखवलेला आहे, 4 वर्षाचा मदर प्लॅन पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांचे कॉल येतात का दशरथ घासाचे नेमकं काय आहे कसं आहे, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती आता सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, दशरथ घास नेमका काय आहे, तर दशरथ घास हा एक द्विदल जातीचे चारा पीक आहे, ज्यामध्ये भरपूर पोषण मूल्य आणि 22-25% पर्यंत प्रोटीन आहे. दशरथ घास जर तुम्ही 1 किलो बियाण्यामध्ये साधारणतः 2.5-3 गुंठी इथपर्यंत क्षेत्र टाकू शकता, तर म्हणजे साधारणतः 2.5 टाकलं तर कमी होतंय, जर तुम्ही 3 गुण टाकलं तर जास्त पातळ बी होत नाही, जास्त दाट पण होत नाही, अशा पद्धतीने पडते. तर शेतकरी मित्रांनो, दशरथ घास हा तुम्ही सर्व जनावरांना देऊ शकता खायला, तर म्हणजे शेळी, मेंढी, गाय, म्हैस, तुमचं कोणतंही जनावर असू द्या, तर त्या जनावराला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. जसं की आपला जो मेथी घास आहे, तर मेथी घासाने काय होतंय, समजा जुला, भूकंदी लागणे, परत गाय गाबुडणे म्हणा, शेळी गाबुडणे, असे जे परिणाम होते, तर दशरथ घासाचा आतला कुठलाही परिणाम याचा होत नाही. कितीही पण तुम्ही दशरथ घास गायांना घालू शकता, दशरथ घासाचा शेतकरी मित्रांनो कुठला साईड इफेक्ट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्र, याच्यावरती रोग नाही कुठला. हे जे समजा आपल्या घासावरती समजा पावसाचं वातावरण वगैरे झालं, त्याच्यावरती रोग पडतोय, रोग, तर याच्यावरती कुठला रोग नाही, म्हणजे मावा पडत नाही, पांढरा नाही, काळा नाही, डावला नाही, कोणताच याच्यावरती मावा वगैरे काही पडत नाही. शेतकरी मित्रांनो, दशरथ घासाचे जनावर जर तुम्ही दिला, त्याच्यापासून फॅट डिग्री पण वाढते, तुमची दूध बी वाढते, तरी पण बऱ्याच शेतकरी मित्रांना रिझल्ट त्याचे भेटलेले नाही, कारण बरेच शेतकरी काय करतात तर भरपूर वाढू देत त्याला, 4-5-6 फुटापर्यंत वाढू देत्या. तसं न करता तुम्हाला ह्या मापात दशरथ घास कापायचं, साधारणतः शेतकरी मित्रांनो 3.5-4 फूट ह्या मापात जर तुम्ही दशरथ घासाची कापणी केली तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचा तुम्हाला भेटणार आहे. दशरथ घासाचं समजा शेतकरी मित्रांनो पावसाने याला पातळ पडत नाही किंवा जास्त पाणी कमी जरी पडलं तरी त्याचा कुठलाही परिणाम होत नाही, कारण 4 वर्षापासून माझा अनुभव आहे, तर मी 2 महिने पाणी न दिलं तरी तो प्लॉटला आजही काही झालेलं नाही. त्या 2 महिन्यानंतर पाणी दिलं तर तो प्लॉट पूर्ण परत फुटलेला आहे, परत पूर्ण हिरवा गार प्लॉट आहे. आजही तुम्ही येऊन बघू शकता, तुम्हाला तो प्लॉट मी दाखवू पण शकतो. ते पण तुमच्या जमिनीवरती डिपेंड आहे शेतकरी मित्रांनो, कारण काही लोकांच्या जमिनी आहे त्या भरपूर मुरमाड जमिनी, तर मुरमाड जमिनीमध्ये ते काय दशरथ घासाचा आपला अनुभव. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बियाण्याची आवश्यकता असेल, जे आपण आज यावर्षीचं फ्रेश जे बियाणं आहे, तर ते बियाणं जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही पूर्ण आपल्या भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपण जर घरपोच सेवा जी ऑल इंडिया होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, तर तुम्ही आजही तसंच घासाचं सीझन चालू आहे, तुम्ही आत्ता पेरू देऊ शकता किंवा जर टाकायचं टाकू पण शकता. जर कोणाला काही आवश्यकता असेल तर तुम्ही आजही कॉल करू शकता किंवा आपलं जे स्वस्तिक काऊ फार्म आहे इथं येऊन भेट देऊ शकता, प्लॉट बघू शकता, आपण लाईव्ह सर्व आहे. जर अजून कोणाला काही शंका कुशंका असतील तर फोन करा.